श्रीराम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे प्रवचन दिनांक 1 जुलै. गुरु कशाला हवा? व्यवहारातसुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल? प्रपंचात सुखदुःख झाले, समाधान मिळाले नाही, तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील? अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करेल. प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न. शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य, आणि जो शिकवतो तो गुरु. मला काही कळत नाही असे ज्याला वाटते तोच गुरु करील. मी रामराम म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरु कशाला हवा असे काहीजण म्हणतात. मी केले ही जाणीव आड येते, म्हणून सद्गुरूंची आवश्यकता आहे. सत्कर्मांचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही कपडला. अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार. देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला, म्हणून भगवंतांनी त्याला गुरु कर म्हणून सांगितले. संतांच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे. जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरु कसे म्हणावे? जो काही चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही बुवा म्हणतो. संतांची परीक्षा आम्ही बाह्यांगावरून करतो. सर्वाभूती भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संतांची खरी ओळख होईल. संतांच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो त्यावरून आपण संतांची परीक्षा करावी. माझे चित्त जेथे निर्विषय होईल तिथेच संतांची खरी जागा म्हणता येईल. ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागली आहे त्याला शिष्य म्हणावे. जो गुरु आज्ञेबाहेर जात नाही आणि गुरु हेच भगवंत प्राप्तीचे साधन मानतो तो सच्शिष्य होय. गुरु परता देव धर्मच नाही मानू. काही कानडी माणसे महाराष्ट्रात आली, त्यांना मराठी येत नव्हते. त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ ठिकाणी हिंडली. त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाषावर पडली. तशी आपण दुभाषाची म्हणजे सद्गुरूंची संगत केली पाहिजे. तो म्हणेल तिथे जावे, तो सांगेल तसे करावे, मग परमात्मा मिळेलच. शास्त्रे आणि वेद अनंत आहेत, ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे? सद्गुरूंनी नवनीताप्रमाणे सर्व साधनाचे सार असे जे नामसाधन सांगितले ते आपण करावे, म्हणजे भगवंताचे प्रेम लागेलच. बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा. त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनात आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे, तेच करावे आणि आनंदाने राहावे. आजचे बोधवचन: भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. जानकी जीवनस्मरण. जय जयराम.